अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे। तसेच जामनेर तालुक्यातील ओझर येथे देखील या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होऊन सर्व पीक जणू भुईसपाट झाले। त्यासाठी शासनाने लवकरात लवकर या शेतांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती नुकसानग्रस्त शेतकरी करीत आहेत। भाऊ, माझं आहे ना, माझ्या लिंबूनी फळबाग आहे, फळबागाचं एवढं नुकसान झालेलं आहे भरपूर। तर माझा आदर निवाव आमच्या फळबागावर चालतो आहे, पण ते आज आमचं तोंडी घास येऊन हिरवल्या गेलेलं आहे। हे शासनाला विनंती करतो की माझी नुकसान भरपाई देण्यात यावी। नमस्कार, मी ओझर या गावातील शेतकरी अक्षय पृथ्वीराज सिंग पाटील। माझ्या शेतामध्ये मी आपला 2 एकराचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये मी मका लागवड केली होती आणि 20 मार्च या दिवशी अतिवृष्टी झाली आणि गार पण पडली, त्याच्याने पाण्याने आपल्या शेतामधलं पूर्ण नुकसान झालेलं आहे। तरी तुम्ही बघू शकता की नुकसान कितीच्याच झालेलं आहे आणि ते नुकसान इतकं झालं आहे की ते सावरल्यासुद्धा झालं आणि इतकं नुकसान झालेलं आहे माझ्या शेतामध्ये। तुम्ही बघू शकता पूर्ण पीक म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे। डायरेक्ट लावला होता, अतिवृष्टी झाल्यामुळे आमचा कांदा नुकसान झालं आणि तरुण शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी ही आमची नम्र विनंती आहे। शासनाने नुकसान बघून सनी आमचं मदत पुरपूर करावी। लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालं आहे, आमचंच नाही तर आमच्या आजूबाजूचं सर्व ओझर गावातील सर्वांचं नुकसान झालेलं आहे। सर्वांना तरुण मदत मिळावी, ज्वारी, गहू, हरभरे, मका, बाग, पपई, कांदा सगळ्यांचं नुकसान झालं आहे। गारपेट पाऊन 1.5 तास गारपेट चालली आहे आणि नंतर पाऊस चालला 2.5 घंटे। पूर्ण नुकसान झालंय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।